नमस्कार। ज्या वेळेला 9वा महिना भरत येतो त्यावेळेला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, डॉक्टर डिलिव्हरी नॉर्मल होईल ना? मी या नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय करायचं आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर गौरी मंदार बोरकर। आज आपण सुखप्रसवासाठी आयुर्वेद या संदर्भामध्ये बोलणार आहोत। सुखप्रसव म्हणजे अर्थातच ज्या वेळेला वजायनल डिलिव्हरी नॉर्मली होते तर त्याला सुखप्रसव असं म्हटलं जातं। मग हा सुखप्रसव ज्या वेळेला आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये प्रसव ही प्रक्रिया नेमकी होते कशी ह्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। सो गर्भाशय हा अपानाच्या क्षेत्रामध्ये असणारा अवयव किंवा कर्मेंद्रिय आहे आणि हे अपानाच्या क्षेत्रामध्ये येत असल्यामुळं विशेष करून ज्याला प्रसूत मारुत असं म्हटलेलं आहे म्हणजे प्रसवाच्या वेळेला ज्या कारणामुळं कळा येतात तर ते हे अपानाचं एक उत्तम कार्य असं म्हटलं आहे आणि म्हणूनच अपानाच्या कार्यांमध्ये शकृत वात आणि तसंच गर्भ निष्क्रमण ह्या सगळ्या गोष्टी ह्या अपानाच्या अखत्यारीमध्ये आहेत। आणि मग जर नॉर्मल डिलिव्हरी व्हायला पाहिजे असं असेल तर हा वायू किंवा प्रसूत मारुत किंवा अपान वायू या गोष्टी नॉर्मल असणं किंवा योग्य त्या अवस्थेमध्ये असणं ही गोष्ट खूप गरजेची असते। बऱ्याच वेळेला जेव्हा नॉर्मल होईल का नाही होईल ह्याचे असेसमेंट घेतली जाते तेव्हा वेगवेगळे फॅक्टर्स विचारामध्ये घेतले जातात। मग त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फॅक्टर जो असतो ना तो म्हणजे बाळाची पोझिशन। बाळाची पोझिशन जर का एलओए किंवा आरएओए अशी जर का असेल म्हणजे ऑक्सिप्यूट खालच्या बाजूला अर्थातच डोक्याच्या बाजूने बाळ बाहेर येत आहे अशी जर परिस्थिती असेल तर निश्चितच नॉर्मल डिलिव्हर होण्याची शक्यता खूप वाढते। परंतु ब्रीच प्रेझेंटेशन आहे, ऑब्लिक लाय आहे असं जर का असेल ना तर मात्र थोडीशी ही शक्यता असते ना ती कमी होते आणि मग आपण वेगवेगळ्या इतर ह्याचा उपायांचा विचार करत असतो। पोझिशनच्या बरोबरीनंच बाळाच्या पोझिशनच्या बरोबरीनंच अजून एक महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे बाळाचं वजन। बाळाचं वजन किती आहे त्याच्यावरती नॉर्मल डिलिव्हरी होणार का दुसऱ्या पद्धतीने डिलिव्हरी होणार ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात। मग खूप बिग बेबी आहे, वजन खूप जास्ती आहे बाळाचं तर मग अशा वेळेला रिस्क नाही घेतली जात आणि मग सिझेरियन सेक्शन किंवा सेक्शन डिलिव्हरीचा विचार केला जातो। तसंच अगदी जर बाळ प्रीमॅच्युअर आहे, 7व्या किंवा 8व्या महिन्याच्या सुरुवातीलाच जर डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे असं जर असेल ना तर मात्र त्या ठिकाणी सुद्धा बाळाच्या डोक्यावर प्रेशर येऊ नये या दृष्टीने नॉर्मल किंवा सुखप्रसवाचा किंवा व्हजायनल डिलिव्हरीचा विचार थोडासा बाजूला ठेवावा लागतो। आणखीन एक महत्त्वाचा भाग डिलिव्हरीच्या दृष्टीने आपण जेव्हा बघतो ना त्यावेळेला कॉर्ड अराउंड नेक ही एक गोष्ट खूप महत्त्वाची बघितली जाते। कॉर्ड अराउंड नेक याचाच अर्थ की बाळाच्या गळ्याभोवती नाळेचे काही वेढे असतात आणि ह्या वेढ्यांमुळं जेव्हा बाळ पुढे सरकलं जातं परंतु पुन्हा त्या दोरीने किंवा त्या नाळेने मागे खेचलं जातं आणि मग नॉर्मल डिलिव्हरी किंवा व्हजायनल डिलिव्हरी होण्याची शक्यता कमी होते। आणि म्हणूनच कॉर्ड अराउंड नेक तर नाही आहे ना हे सोनोग्राफी करून कन्फर्म केलं जातं। अर्थातच हे सगळे जे काही फॅक्टर्स आहेत ना त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा फॅक्टर जो येतो तो म्हणजे आईची हाईट किती आहे। जर का शॉर्ट स्ट्रक्चर मदर असेल तर त्यामध्ये पेल्विस पण कॉन्ट्रॅक्टेड असतं आणि त्याच्यामुळं बाळ बाहेर येण्याची जी जागा असते ती लहान असण्याची शक्यता असते आणि म्हणूनच ते काही वेळेला ऑब्स्ट्रक्टेड लेबरमध्ये जाऊ नये म्हणून मग नॉर्मल डिलिव्हरी होईल की नाही होईल या दृष्टीने असेसमेंट करावी लागते। आता ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार केलो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की वाताची गती कशी आहे आणि त्याच्यानुसार डिलिव्हरी कशी होणार। अर्थातच डिलिव्हरी आपल्याला नॉर्मल व्हायला पाहिजे असेल तर जसं तहान लागले की विहीर खणू नये असं म्हटलं जातं आधीपासूनच त्याची तजवीज करून ठेवावी, त्याचप्रमाणे डिलिव्हरी नॉर्मल व्हावी ह्या दृष्टीने आधीपासूनच तजवीज करावी लागते। ज्या वेळेला आपण योग्य पद्धतीनं रजस्वला परिचर्या सांभाळतो त्यावेळेला कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम येत नाही। ज्या वेळेला गर्भिणी परिचर्या चांगल्या पद्धतीने सांभाळली जाते त्यावेळेला डिलिव्हरीसाठी फारसा प्रॉब्लेम येत नाही आणि प्रसव परिचर्या व्यवस्थित झाली तर सुतिका अवस्थेचे व्याधी होत नाहीत। आणि सुतिका परिचर्या जर आपण व्यवस्थित सांभाळली ना तर त्यामध्ये पुढे मेनोपॉझल एजमध्ये काही विशिष्ट जे व्याधी होतात ते होत नाही आणि म्हणूनच सर्व परिचर्या योग्य पद्धतीनं सांभाळणं हा एक महत्त्वाचा भाग सुरुवातीपासून म्हणजे रजस्वला अवस्थेपासून करायला हवा। आता
ज्या वेळेला 9वा महिना लागलेला आहे त्यावेळेला, किंवा 9वा महिना लागत आला किंवा थर्ड ट्रायमेस्टर आहे, तर अशा वेळेला काय करावं म्हणजे व्यवस्थित बाळाच्या डिलिव्हरी नॉर्मल पद्धतीनं होईल ह्याचा विचार करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. गर्भिणी अवस्थेमध्ये म्हणजे गर्भिणी परिचर्या योग्य पद्धतीने पाळावी म्हणजे डिलिव्हरी नॉर्मल होण्याची शक्यता वाढते. हे मी आत्ता म्हटलं. मग डिलिव्हरी वाढण्या म्हणजे नॉर्मल व्हावी ह्यासाठी गर्भिणी परिचर्या म्हणजे काय, तर आहार तिचा योग्य असायला पाहिजे. आपण गर्भिणीची डिलिव्हरी आणि वायू किंवा अपानवायू ह्याचा संबंध बघितला, तर हे अपानाची गती जर का नॉर्मल असेल तर डिलिव्हरी नॉर्मल होण्याची शक्यता वाढते. आणि म्हणूनच वातशामक असा आहार घ्यायला पाहिजे. मटकी, छोले, वाटाणे वगैरे ह्या जर गोष्टी वातकर घेतल्या गेल्या तर त्यामध्ये विशेष करून डिलिव्हरी किंवा वाताच्या विकृती झाल्यामुळं मध्येच कुठेतरी जे लेबर पेन्स असतात ते सीज ऑफ होतात आणि मग योग्य पद्धतीने डिलिव्हरी होत नाही. आणि म्हणून आहार ही गोष्ट महत्त्वाची आहे. तेवढाच संपूर्ण 9 महिने व्यायाम कसा केला आहे त्या गोष्टींना सुद्धा महत्त्व असतं. योग्य व्यायाम केल्यामुळे शरीरातील वाताची गती प्राकृत राहत असते आणि म्हणून योग्य व्यायामाने मसल्समध्ये लवचिकता पण येते आणि मग नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढते. त्याच्याच बरोबरीनं आयुर्वेदाने काही विशिष्ट बस्ती सांगितलेल्या आहेत की ज्याचा उपयोग नॉर्मल डिलिव्हरी व्हावा म्हणून असतो. आणि ह्या फक्त बस्ती घ्यायच्या आहेत असं सांगणारे पेशंटसुद्धा आपल्या दवाखान्यामध्ये पुष्कळ येत असतात. विशेष करून 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये 2 पद्धतीचे बस्ती सांगितलेले आहेत. 8व्या महिन्यातला जो बस्ती आहे त्याला क्षीरपाक बस्ती असं म्हटलं जातं. आणि ह्या बस्तीमध्ये विशिष्ट मधुरादिगण म्हणून औषधं असतात काही, तर त्याचे सिद्ध क्षीरपाक करून सघृत असे ते बस्ती दिले जातात. त्याने बाळाची वाढ चांगली होते. बाळाच्या शरीरामधली म्हणजे बाळाची वाढ चांगली होणं आणि वायूची गती प्राकृत राहणं ह्यासाठी हे बस्ती महत्त्वाचं आहे. आपल्याकडे एक पेशंट येत होते, त्यामध्ये 2.5 कॉर्ड्स अराउंड नेक असे तिचे लूप्स होते. 2.5 लूप्स ऑफ कॉर्ड अराउंड नेक. मग आता असे असताना डिलिव्हरी नॉर्मल होण्याची शक्यता खूप कमी आहे असं 8व्या महिन्यात तिला सांगितलं गेलेलं. परंतु हे 8व्या महिन्याचे बस्ती दिल्यानंतर, 9व्या महिन्याचे बस्ती दिल्यानंतर वायूची गती प्राकृत झाल्यामुळं ते बाळ जे आहे ते विशिष्ट गतीनं फिरलं आणि ते कॉर्ड अराउंड नेक हे कमी झाले म्हणजे निघून गेले. आणि त्यामुळं नॉर्मल डिलिव्हरी होणे तिची झाली किंवा ती शक्यता पण वाढते हे आपण बघितलं. सो कॉर्ड अराउंड नेक आहे म्हणून आता काहीच करू शकत नाही असं नाही आहे, तर ह्या दृष्टीनेही त्याचा विचार आपल्याला करता येत असतो. त्याच्याच बरोबरीनं मगाशी आपण बघितलं की बाळाची पोझिशन जर का विकृत असेल किंवा ऑब्लिक लाय असेल तर डिलिव्हरी होत नाही नॉर्मल. मग अशा वेळेला जर 9व्या महिन्यातले काही बस्ती सांगितलेल्या आहेत की जे सस्नेह निरोहित पद्धतीनं दिले जातात, ते बस्ती दिल्यानंतर ही इवन पोझिशन चेंज होते हे सुद्धा आपण काही पेशंट्समध्ये आपल्या दवाखान्यामध्ये बघितलेलं आहे. मग विशेष करून 9वा महिना लागल्यानंतर काही मात्रा बस्ती म्हणून दिले जातात. मग त्यामध्ये विशिष्ट धान्वंतर तेलाचे किंवा काही तिळ तेलाचे, काही मधुराधिगण सिद्ध तेलाचे, ह्या पद्धतीचे वेगवेगळे बस्ती त्या त्या पेशंटनुसार दिले जातात. आणि हे बस्ती दिल्यानंतर बाळाचं पोझिशन नॉर्मलला येतं असं सोनोग्राफीच्या रिपोर्ट्सवरून बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं, किंवा त्याच्यासाठी म्हणून सुद्धा हा प्रयत्न आपण करता येत असतो. आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या वेळेला सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत पण कल्ट चांगली टिकली पाहिजे किंवा मातेचं बल चांगलं टिकलं पाहिजे म्हणजे ती कळा चांगल्या पद्धतीनं देऊ शकते. मग अशा वेळेला की पेशंट जेव्हा आता ॲडमिट होणार आहे तिला कळा सुरू झालेल्या आहेत, तर त्यावेळेला सुद्धा काही विशिष्ट बस्ती आपल्याला देता येत असतात की ज्याला बोलच बस्ती असं आपण म्हणू शकत असतो. मग अशा वेळेला हा बस्ती जो दिला जातो त्यामध्ये सस्नेह निरोह पद्धतीनं म्हणजे काही विशिष्ट काढे आणि काही विशिष्ट तेल असे एकत्र करून इमल्सिफाय करून हा बस्ती दिला जातो. आणि हा बस्ती दिल्यामुळं कळा खूप चांगल्या पद्धतीने येतात, मध्येच सीज ऑफ होत नाहीत आणि मग डिलिव्हरी योग्य पद्धतीने होते किंवा नॉर्मल डिलिव्हरी होण्याकडे कल वाढतो. तर हा सगळा जो काही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं वेगळेपण आहे ना, ते त्या निमित्तानं आपल्यापुढे सांगावं म्हणून आजचा हा व्हिडिओ. सो सुखप्रसवासाठी आयुर्वेद काय काय सांगतो हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. नमस्कार.